नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आताची मोठी बातमी पाहूयात। थोड्याच वेळात अनन्या पोहोचणार आहे एनसीबी कार्यालयात। सहा अधिकारी अनन्या पांडेची चौकशी करणार आहेत, यात दोन महिला अधिकाऱ्यांचा देखील समावेश असल्याचं सांगण्यात येतं। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। अभिनेत्री अनन्या पांडेला एनसीबीनं समन्स बजावल्यानंतर अनन्या ही एनसीबीच्या कार्यालयाच्या दिशेने निघाली आहे आणि थोड्याच वेळात ती एनसीबीच्या कार्यालयात पोहोचणार आहे। त्याबरोबर अनन्या पांडेचे वडील म्हणजेच अभिनेते चंकी पांडे देखील असणार आहेत। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुष्मिता भदाणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुष्मिता, अनन्याची चौकशी होणार आहे, काय अधिक माहिती मिळत आहे? खरं तर आज सकाळी ज्या पद्धतीने एनसीबीचं पथक अनन्याच्या घरी येऊन पोहोचलं होतं बँड्रामध्ये, त्यावेळेला त्यांना काही महत्वाचे पुरावे हाती लागल्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि त्याचमुळे आता ज्या पद्धतीनं एनसीबीच्या कार्यालयाकडे समन्स बजावल्यानंतर अनन्या पांडे ही तिच्या वडिलांसोबत निघालेली आपल्याला पाहायला मिळतात, काही क्षणामध्ये ती एनसीबीच्या बलाडपेर इथल्या कार्यालयामध्ये पोहोचेल। खरं तर क्रूज ड्रग्स प्रकरणामध्ये आर्यन खान ला अटक झाल्यानंतर, त्याच्यासोबतच अरबाज मर्चंट आणि मुनमुन घमेशाला अटक झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटीच्या मुलांची नावं समोर येत होती, त्यापैकी सगळ्यात पहिलं नाव अनन्या पांडेचं आलेलं आहे। चॅट मध्ये काही धक्कादायक खुलासे समोर आलेले होते। आर्यन खानच्या मोबाईल मधले हे सगळे चॅट्स होते ज्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट हा एकूणच एनसीबी कडे होता। आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी येऊन इथंही त्यांच्या घरी थेट धाड टाकलेली आहे, काही महत्वाचे धागेदोरे सुद्धा या निमित्तानं समोर आल्याचं पाहायला मिळते। साधारण 5 ते 6 एनसीबीचे अधिकारी हे घरी पोहोचलेले होते आणि त्यांनी दुपारी 2 पर्यंत एनसीबीच्या कार्यालयात येण्यासाठीच समन्स हे अनन्या पांडे हिला दिलेलं होतं। आणि आता काही वेळापूर्वी ते आपल्या बँड्रा इथल्या निवासस्थानातून एनसीबी कार्यालयाकडे जायला निघालेली आहे, त्यावेळेला तिचे वडील चंकी पांडे सुद्धा तिच्या सोबत होते। या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखीन काही सेलिब्रिटी स्टार्सच्या मुलांची नावं येण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। काही फोटो सुद्धा या निमित्तानं व्हायरल होत आहेत आणि अनन्या पांडे सोबत नेमकं काय चॅट झालं होतं ज्याच्यामुळे थेट तिला समन्स बजावण्याची गरज पडली आणि आता एनसीबी कार्यालयामध्ये जेव्हा ती काही वेळामध्ये पोहोचेल तर नेमके काय प्रश्न विचारले जातात। सुष्मिता, तुमच्याकडनं अधिक माहिती आपल्याला घ्यायचीच आहे, तुम्ही असेच आपल्यासोबत राहा। आपले प्रतिनिधी अजित मांढरे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि ते थेट एनसीबी कार्यालयाच्या बाहेरून रिपोर्टिंग करतायत, आपण त्यांच्याकडे जाऊयात। अजित, अनन्या थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचणार आहे, तिची चौकशी देखील होणार आहे, त्या ठिकाणी आता सध्या काय परिस्थिती आणि किती वेळात अनन्या पोहोचू शकते? अशी माहिती मिळते की ती आता तिच्या वकिलांसोबत चर्चा करते। साधारणपणे 1/4 ते 1/4 तास झालं तिने तिचं घर सोडलेलं आहे आणि या दरम्यान नरीमन पॉईंट इथे तिचे वकील आहे, त्या वकिलांशी ती चर्चा करते आणि त्या चर्चेनंतर ती इथं एनसीबी कार्यालयामध्ये चौकशी करता येणार आहे असं सांगितलं आहे। त्यामुळे इथला जो नजारा आहे तुम्हाला दाखवतो, महिला पोलीस बंदोबस्त जे आहे त्यांची संख्या इथं जास्त वाढवण्यात आलेली आहे, कारण का अनन्या ही एक महिला आहे आणि तिला कुठे इथं येताना त्रास होऊ नये किंवा सुरक्षिततेचा जो मुद्दा आहे तो पूर्णपणे मुंबई पोलिसांनी जपताना महिला पोलीस अधिकाऱ्यांची संख्या जी ती वाढवलेली आहे आणि पूर्णपणे या एनसीबीच्या सगळ्या भागाला छावणीचं स्वरूप मुंबई पोलिसांनी दिलेलं आहे। प्रसारमाध्यमांचे तुम्ही जर प्रतिनिधी पाहिले तर सर्व ठिकाणी तुम्हाला दिसतील मुंबई पोलिसांनी बॅरिकेटिंग करून काही कॅमेरे जे आहेत ते पलीकडे तिथे उभारायला सांगितलं आहे, फोटोग्राफर्स त्या ठिकाणी उभे आहेत, पोलीस इथं मध्ये उभे आहेत, कारण का गाडी जर आली तर कोणी मध्ये येऊ नये, कारण का भरपूर लोक इथे देखील आहेत बघण्यासाठी, लोकांची गर्दी देखील झालेली आहे आणि लोक सतत बातम्या बघत असतात, त्यामुळे काय घडामोड घडते ही सगळी घडामोड जी आहे ती पाहण्याकरता लोक इकडे आलेले आहेत, कारण का सेलिब्रिटी आहेत, सेलिब्रिटींना जवळून पाहण्याचा मोह प्रत्येकाला असतो आणि यामुळे लोकांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात आहे। तर हे इथे लोक जेव्हा ती येईल तेव्हा लोक पुढे येऊ नये किंवा प्रसारमाध्यमांची लोक येऊ नये याकरता पोलिसांचा हा मोठा जत्था जो आहे तो इथे लावण्यात आलेला आहे। एनसीबीचे जवळपास 6 अधिकाऱ्यांची टीम जी आहे ती अनन्या पांडे हिची चौकशी करणार आहे असं कळतंय। या 6 पैकी 4 पुरुष आणि 2 महिला अधिकारी असतील, यामध्ये 2 तपास अधिकारी आहेत, एक सिंग आणि एक प्रसाद, हे 2 तपास अधिकारी जे आहेत हे दोन्ही तपास अधिकारी या प्रकरणी चौकशी करतील। अनन्या पांडे हिची चौकशी 2 महिला एनसीबी अधिकाऱ्यांच्या समक्ष
होईल, कारण का ती महिला आहे आणि जे काही प्रश्न विचारले जातील त्या दोघांसमोर विचारले जातील, तशी परवानगी सुरुवातीला तिच्याकडून घेतली जाईल की तुझी चौकशी केली जाणार आहे ती हे दोन अधिकारी करतील आणि ह्या दोन महिला अधिकारी जे आहेत त्यांच्या देखरेखीखाली यांच्यासमोर तुझी चौकशी केली जाईल, तुझी याला परवानगी आहे का, ही सगळी परवानगी घेऊन रितसर मग तुझी चौकशी सुरू केली जाईल आणि जे प्रश्न एनसीबीला पडलेले आहेत या प्रकरणामध्ये नेमका हिचा काय सहभाग आहे हे सर्व प्रश्न जे आहेत ते आनंदला विचारले जातील। बिल्कुल, आपण पाहिलं की आर्यन नंतर जर का कोणाचं नाव समोर आलेलं असेल बॉलिवूड अभिनेत्रीतलं किंवा अभिनेत्यांमधलं तर ते म्हणजे अनन्या पांडेचं, तर यानंतर अजून काही नावं समोर येण्याची शक्यता आहे का? नक्कीच, नावं आणखीनही खूप आहेत, जवळपास 7 ते 8 नावं आहेत, यामध्ये शाहरुख खानच्या परिवारातीलच एक आणखी व्यक्ती असं सांगितलं जातंय, याचबरोबरीनं एका क्रिकेटरची मुलगी, एका कोरिओग्राफरची मुलगी, एक नवोदित कलाकार, काही उद्योगपतींची मुलं मुली, असं 7 ते 8 जणांचा यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप होता, व्हॉट्सअप चॅटिंग होती आणि त्यातच हा सर्व भाग घडलेला असं दिसतंय। जर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर या सगळ्या प्रकारामध्ये या सगळ्या लोकांच्या चॅटिंगमध्ये हे कुठेतरी एनसीबीला आढळलेलं आहे की या चॅटिंग दरम्यान कुठेतरी अंमली पदार्थांची चॅटिंग झाली होती, अंमली पदार्थांची त्यासंदर्भात बोलणी झाली होती आणि जी गाडी इथं आलेली आहे ती अनन्या पांडे जी आहे ती इथं आलेली दिसते, ही गाडी जी आहे ती अनन्या पांडेची आहे आणि प्रसारमाध्यम जे आहे ते त्यांना फॉलो करत आलेलं आहे। अनन्या पांडे ही इथं आलेली आहे चौकशी करता, सोबत चंकी पांडे गाडीमध्ये दिसत आहेत। अनन्या चंकी पांडे यांच्या व्यतिरिक्त अजून कोण आहेत गाडीमध्ये? तुम्ही बघू शकता की आता ही अनन्या पांडे हिच्या सोबत तिचे वडील आलेले आहेत आणि अनन्या पांडे ही चौकशीला एनसीबीच्या कार्यालयामध्ये जात आहे। चंकी पांडे देखील तिच्यासोबत चौकशीला गेलेले आहेत, वरती चौकशीला जाण्याकरता अशी मनाई करण्यात येते, पण अनन्यासोबत चंकी पांडे देखील चौकशीला वरती गेलेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकी आता चौकशी जी आहे ती कशी केली जाईल, कसा संपूर्ण भाग होईल ह्याचं पुढे ठरवलं जाईल। वरती तुम्ही इथं पाहू शकता की पहिल्या माळ्यावरती आता ती अनन्या गेलेली आहे आणि दुसऱ्या माळ्यावर तिसऱ्या माळ्यावर एनसीबीचं कार्यालय आहे, त्या तिसऱ्या माळ्यावरती चौकशी करता अनन्याला जावं लागणार आहे। एनसीबीचे 6 अधिकारी, 4 पुरुष अधिकारी, 2 महिला अधिकारी या चौकशीला उपस्थित या चौकशीला आहेत आणि ते अनन्याची चौकशी करणार आहेत आणि यामुळेच हा सर्व ही सर्व तयारी जी आहे ही सर्व तयारी एनसीबीकडून करण्यात आलेली आहे। चंकी पांडे देखील वरती तिच्यासोबत पोहोचलेले आहेत आणि चौकशी जी आहे ती थोड्या वेळात सुरुवात होईल, मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं तिच्याकडून हमी घेतली जाईल, तिची परवानगी घेतली जाईल की तुझी चौकशी करताना पुरुष अधिकारी उपस्थित राहतील, महिला अधिकारी उपस्थित राहतील आणि जे काही चौकशीमध्ये केलं जाईल ह्याचं व्हिडिओ एव्हिडन्स त्याच पद्धतीनं लेखी देखील रायटिंगमध्ये देखील घेतलं जाईल आणि त्या जबाब जो आहे पूर्ण तपासून तिला वाचून सांगितलं जाईल, तिची सहमती असेल तेव्हा तिची सही घेतली जाईल आणि त्यानंतर हा सर्व जो चौकशीचा भाग आहे तो पूर्ण होईल। आता नेमकी ही चौकशी किती काळ चालते, किती वेळा चौकशी केली जाते, हा सगळा भाग जो आहे हा चौकशीचा आहे, त्यामुळे एनसीबीच्या हातामध्ये किती प्रश्न आहेत आणि एनसीबीला किती प्रश्नांची उत्तरे पाहिजेत ज्या प्रश्नांमुळे हा तपास जो आहे तो पुढे सरकू शकेल किंवा एनसीबीला मोठी माहिती हातात मिळू शकेल, हा सगळा भाग आता तपासायचा आहे, त्यामुळे किती काळ अनन्याची चौकशी चालते हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती एनसीबीचे अधिकारी जे आहेत त्यांनी काही प्रश्न देखील तयार केलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत। संध्याकाळी 6 नंतर महिलांना चौकशी करता बोलवलं जाऊ नये असा कायदा आहे, पण महिला अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये चौकशी केली जाऊ शकते, जर हिची अटकेची शक्यता असेल तर तशी कारवाई आणि तसं तिच्या परिवाराला सांगितलं जाईल आणि पुढे सगळा भाग जो आहे तो न्यायालयीन प्रक्रिया सुरू होईल। त्यामुळे अनन्या पांडे हिला साक्षीदार म्हणून बोलवलेलं आहे, हिला आरोपी म्हणून बोलवलेलं आहे, ते थोड्या वेळात स्पष्ट होईल। बिल्कुल अजित, आपण पाहतोय की आता चौकशीसाठी अनन्या पांडे ही त्या ठिकाणी दाखल झालेली आहे, ही चौकशी किती वेळ चालते, तिला काय काय प्रश्न विचारले जातात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो तो म्हणजे की आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्यामध्ये जे काही चॅट्स झालेले होते तर त्या चॅट्समध्ये नेमके कुठले असे मुद्दे बाहेर आलेत की ज्यामुळे एनसीबीला अनन्याला या ठिकाणी चौकशीला बोलवावं लागलं, त्याविषयी काय माहिती मिळू शकली आहे?
मी मुद्दे सांगतो थोडक्यात की हे सगळे मुद्दे जे आहेत हे एनसीबीच्या चौकशी समोर आलेले आहेत आणि या मुद्द्यांमध्ये असा महत्त्वाचा भाग आहे जो एनसीबीने न्यायालयामध्ये देखील दावा केलेला आहे की अरबाज मर्चंट आणि आर्यन खान यांचे व्हॉट्सअप चॅट सापडलेले आहेत. या व्हॉट्सअप चॅट दरम्यान हार्ड ड्रग्ज म्हणजे ज्या अंमली पदार्थांना बंदी आहे त्या अंमली पदार्थांच्या खरेदी विक्रीबाबत आणि क्वांटिटीबाबत म्हणजे त्याचे किती प्रमाण असावं याबाबत चर्चा झाली होती. या चर्चेदरम्यान शाहरुख खानच्या घरातील दोन व्यक्ती म्हणजे आर्यन खान आणि आणखी एक व्यक्ती आहे हे दोन्ही व्यक्ती जे या चौकशीमध्ये उपस्थित होते. या चौकशीमध्ये त्यांनी सभा घेतला होता, एक व्हॉट्सअप ग्रुप त्यांचा होता, त्यामध्ये अरबाज मर्चंट देखील आहे, आर्यन खान देखील आहे, अनन्या पांडे देखील आहे, आणखीन 6 ते 7 जण म्हणजे एकूण 7 ते 8 जणांचा हा ग्रुप आहे आणि या ग्रुपमध्ये याबाबत चर्चा झाली होती आणि त्याच ग्रुपचा आधार घेत त्या व्हॉट्सअप चॅटचा आधार घेत एनसीबीनं अनन्या पांडेला समन्स केलेला आहे. त्यामुळे व्हॉट्सअप चॅट हा या प्रकरणातील एक महत्वाचा दुवा मानला जातो. आणि अनन्याचा फोन देखील एनसीबीने जप्त केल्याचं कळत आहे, तर त्या फोनमधून अधिक काही अजून काही माहिती मिळू शकली आहे? हाच महत्वाचा मुद्दा आहे की ज्या वेळेस व्हॉट्सअप चॅटचा मुद्दा आर्यन खान आणि अरबाजच्या चौकशींसमोर आला त्याच वेळेस ही सगळी गोष्ट स्पष्ट झाली होती की आता अनन्याकडे काय चौकशी केली जाईल. एनसीबीच्या अधिकाऱ्यांची आम्ही चौकशी केली त्यावेळेस त्यांनी तिच्याकडून 2 फोन जप्त केलेत अशी माहिती मिळते. त्याचबरोबरीनं तिचा लॅपटॉप आहे, काही आणखी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत, काही कागदपत्र आहेत, असे वेगवेगळे पुरावे आहेत जे किंवा चौकशीच्या करता एनसीबीला गरजेचं असतं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिच्याकडून एनसीबीनं ताब्यात घेतल्यात, तिला तिकडे समन्स बजावला चौकशीला हजर राहण्याचा आणि ती चौकशीला हजर राहिलेली आहे. मुळात आता मुद्दा असा आहे की अनन्याने वेळ का मागून घेतला नाही, कारण का अजूनपर्यंत आपण जर पाहिलं असेल तर बरेचसे असे संशयित आरोपी असतात किंवा ज्यांच्यावरती आरोप ठेवले जातात ती लोक पोलिसांकडून किंवा अशा ज्या तपास यंत्रणा त्यांच्याकडून वेळ मागून नेतात आणि वेळ मागितला त्यानंतर मग ते वकिलांमार्फत वेगवेगळी कारणं देऊन चौकशीला गेले जातात. पण अनन्या हिनं कोणतीही वेळ मागितली नाही एनसीबीकडे, थेट तिनं तिथं सांगितलं की मी चौकशीला यायला तयार आहे, मी थोड्या वेळात चौकशीला येईन आणि ती चौकशीला आलेली आहे. त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होतं की अनन्या या प्रकरणामध्ये साक्षीदार आहे का, आरोपी आहे का तिला फक्त ह्या व्हॉट्सअप ग्रुपबाबत तिचा जबाब नोंदवून तिला सोडून दिलं जाणार. बिल्कुल बिल्कुल, हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. अजित, आपण पाहिलं की काही वेळापूर्वी जेव्हा एनसीबीची टीम ही अनन्याच्या घरी दाखल झाली होती त्या ठिकाणी त्यांनी चौकशी केली किंवा काही शोध देखील घेतला असेल, त्या दरम्यान काही रिलेव्हंट गोष्टी त्यांना तिथं आढळून आल्या आणि त्या गोष्टी त्यांनी ताब्यात घेतल्यात, काही वस्तू त्यांनी ताब्यात घेतल्या, तर त्या वस्तूंबद्दल काही माहिती मिळू शकली आहे नेमक्या कुठल्या त्या वस्तू होत्या? मी आता सांगितलं की तिच्याकडून 2 मोबाईल ताब्यात घेतलेले आहेत एनसीबीनं, त्याचपैकी एक लॅपटॉप, काही वेगळे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत, काही कागदपत्र आहेत असं एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. पण अधिकृत त्यांनी दुजोरा या माहितीला दिलेला नाहीये, त्यामुळे किती वस्तू त्याकडून ताब्यात घेतलेल्या आहेत. महत्वाचं म्हणजे लॅपटॉप आणि मोबाईल ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, कारण का याच माध्यमातून व्हॉट्सअप चॅटिंग झाली होती आणि इथूनच खरेदी झाली होती अंमली पदार्थांची असा संशय एनसीबीला आहे. त्यामुळे तिच्या मोबाईलमधून आणखीन काही गोष्टी मिळत आहेत का किंवा अंमली पदार्थांबाबत आणखीन काही माहिती समोर येते का, यासाठी या गोष्टी ताब्यात घेतल्या जातात आणि त्या गोष्टी ज्या आहेत ताब्यात घेतल्या गेलेल्या आहेत. बिलकुल, नक्कीच अजित, आपण पाहतोय अतिशय महत्वाची अपडेट आपल्या समोर आहे. एनसीबीची टीम ही काही वेळापूर्वी अनन्याच्या घरी दाखल झाली होती, त्यानंतर त्यांनी चौकशीसाठी अनन्याला एनसीबीच्या कार्यालयामध्ये बोलवलं होतं आणि कुठल्याही प्रकारची तारीख मागून न घेता किंवा कुठल्याही प्रकारचा या गोष्टीला चाल ढकल न करता ती आता सरळ या कार्यालयात दाखल झालेली आहे. तिची चौकशी आता किती वेळ चालते, कशी चालते आणि या चौकशीतून काय काय गोष्टी बाहेर येतात हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद अजित तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय, तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकम. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आपण पाहतोय अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी आज एनसीबीची टीम दाखल झाली होती आणि त्यानंतर 2 वाजता तिला चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात बोलवण्यात आलं होतं, मात्र 4 नंतर अनन्या पांडे ही एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली आहे. याचे अपडेट न्यूज 18 लोकमत तुम्हाला वेळोवेळी देत आहे आणि आता एनसीबीच्या कार्यालयात अनन्या पांडे ही दाखल झालेली आहे आणि आता पुढे तिची चौकशी नेमकी कशी केली जाते, चौकशीमध्ये तिला काय काय प्रश्न विचारले जातात, कशा पद्धतीने ही चौकशी होते, असे अनेक प्रश्न अनेकांना पडलेले आहेत.
तर एनसीबीने अनन्या पांडेच्या वांद्रे इथल्या घरी शोध मोहीम राबवली. साधारण 4 ते 5 तास आज एनसीबीची टीम ही अनन्याच्या घरी होती. त्या ठिकाणी अनन्याच्या काही वस्तू देखील त्यांनी ताब्यात घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तिचा मोबाईल, लॅपटॉप यांचा देखील समावेश आहे. आपण पाहतोय शाहरुखच्या बंगल्यातून अनन्याच्या घरून शाहरुखच्या बंगल्यावर देखील एनसीबीची टीम गेली होती आणि तिथून परतत असताना एनसीबीच्या पथकाने माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळेला एक महत्त्वाचं वक्तव्य त्यांनी केलं होतं की अनन्या पांडेला चौकशीसाठी बोलवण्याबाबत एनसीबीचं अधिकाऱ्यांनी एक वक्तव्य केलं होतं. संशयित आणि साक्षीदारांना चौकशीसाठी बोलवावं लागतं. एखाद्याला चौकशीसाठी बोलवणं याचा अर्थ असा नाही की तो आरोपी आहे. हे महत्त्वाचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यामुळे आता अनन्याला त्यांनी साक्षीदार म्हणून तिथं बोलवलं आहे की आरोपी म्हणून त्या ठिकाणी बोलवलं आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अजित मांढरे पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, अनन्या त्या ठिकाणी दाखल झाली, त्यानंतर ती आता चौकशीसाठी आत कार्यालयात देखील गेलेली आहे. काय अधिक माहिती मिळते, सध्याचे अपडेट्स काय? थोड्या वेळापूर्वी अनन्या पांडे जी आहे ती चौकशीला एनसीबीच्या कार्यालयात दाखल झालेली आहे आणि ती चौकशी सुरू आहे. मग असे सांगितलं त्या पद्धतीनं जवळपास 6 अधिकारी जे आहेत ते अनन्याची चौकशी करणार आहेत. त्यामध्ये 2 महिला अधिकारी आहेत, 4 पुरुष अधिकारी आहेत. सुरुवातीला तिची परवानगी घेतली जाणार आणि तिला सांगितलं जाणार की तुझी चौकशी कोणत्या प्रकरणामध्ये होते आणि ही चौकशी होत असताना हे तपास अधिकारी आहेत आणि ह्या महिला अधिकारी आहेत. तुला जर कुठलाही काही मुद्दा असेल, कुठला आक्षेपार्ह वाटला असेल तर ह्या महिला अधिकाऱ्यांकडून तक्रार करू शकतेस. त्या पद्धतीची हमी घेऊन तिच्याकडून सही घेतली जाईल, तिची चौकशी पूर्ण केली जाईल, तिचा प्रश्नांचा भडीमार केला जाईल आणि प्रश्न विचारल्यानंतर पूर्ण जबाब तिच्या नोंदणीनंतर त्या जबाब तिला वाचायला दिला जाईल आणि त्यानंतर ती त्या जबाबाशी जर ती समज असेल तर त्याची सही घेतली जाईल. ती संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती आता पार पाडली जाईल. आता साधारणपणे मुख्य मुद्दा हा आहे की तिला चौकशीला बोलवलंय, याचा अर्थ ती आरोपी म्हणून बोलवलंय का साक्षीदार म्हणून बोलवलंय हे अद्याप स्पष्ट नाहीये. बिलकुल, नक्कीच ती आरोपी आहे की साक्षीदार आहे हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. या विषयाच्या सगळ्या अपडेट्स आपण तुमच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. तुर्तास धन्यवाद अजित तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकल.